काय काम करतो बाई तू शाळा शाळा सोडली का तू किती वर्ग शिकली कशामुळे सोडली शाळा तू घरच्या परिस्थितीमुळे तुझ्या आईला काय झालं ऍक्सिडेंट झाला कशाचं ऑपरेशन झालं तुझं किती दिवस झाले तू असा अथरुणावर रिसोड येथील जिजाऊनगर मध्ये राहत असलेला सुनील पाटोळे हा याला पॅरेलिस झालेला आहे तो अंथरुणावर पडून आहे त्याला संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन मिळालं पाहिजे तसेच जिजाऊनगरमध्येच राहत असलेली नंदाबाई तांबे ही सुद्धा एका पायाने अपंग आहे तिला सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन मिळालं पाहिजे तिच्या तेव्हा तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल दवाखान्यात नेलं त्याला दवाखान्यात नेलं तर मग डॉक्टरनं सांगितलं की याचं ते हाडात छिद्र आहे म्हणले तर मग पैसे लावत घर नाही दार नाही काहीच नाही राहिलं सगळं इकून टाकलं आणि मग गेलो देशावर तिकडं काम करायला गेलो तर मग इंजेक्शन घेत जात त्याला ते कोणचं 12 लाखाचं का म्हणतात ते इंजेक्शन घेत जात 15 दिवसानं पुन्हा गळाटलं की पुन्हा भरती करत जात नेऊन असं करून करून त्याला 9-10 वर्ष त्याला तसंच हे केलं आणि मग लगेच त्याच्यात आवसनच काहीच नाही राहिलं मग लोक म्हणत याला चालता पण येणार लगे पाय चपकले त्याचे असे काय झालं तुम्हाला ऍक्सिडेंट झाला ना 3-4 वर्ष झाले मग पाय चालता येते का तुम्हाला नाही 2 ऑपरेशन केलं पण तरी बी चालता येत नाही डबल ऑपरेशन सांगा डॉक्टरने कुटुंबामध्ये किती माणसं राहतात तुमच्या 6 कमावतो कोण आहे मग कमावत मालक होते तर ते बिमार पडले काय बिमारी झाली त्यांना टीबीची तुम्हाला सरकारची पगार सुरू झाली का नाही झाली नाही पगार सुरू काहीच नाही अजून मालकाले नाही मले नाही काय काम करत होते तुम्ही पहिले धुणं भांडे मालक हा माली आम्हाला सरकारकडून आता मदत भेटली पाहिजेत किंवा मालेकराचं चांगलं केलं की बाबा हे अपंग म्हणून त्याला जर अपंगलं सरकारनं आणि त्याला जर मदत केली तर त्याला काय पगार चालू कराव किंवा त्याला काही घर बसल्या काय धंदा टाकल म्हणून असं काही त्याला मिळाव अशी आमची अपेक्षा आहे मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की नंदाबाई तांबे व सुनील पाटोळे याला संजय गांधी निराधार योजनेचं पेन्शन मिळालं पाहिजे म्हणून रिसोर्ट तहसीलदार साहेबाला फोन करा त्यांचा फोन नंबर आहे 94-22-91-70-31 ह्या नंबरवर फोन करून दबाव आणावा मी रोहिणी खंडारे वाशिम इंडिया अनहटसाठी